पनवेल तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वेगाने होत आहे. सोमवारी 158 रुग्ण सापडले. यामध्ये महापालिका हद्दीतील 152 तर ग्रामीण भागातील 43 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये आज ग्रामीण भागातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून 168 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीतील पनवेलमधील 24, नवीन पनवेलमध्ये 21, खांदा कॉलनीत 5, कळंबोलीमध्ये 19, कामोट्यात 42, खारघर येथे 33, तळोजामध्ये 8, ग्रामीण भागातील ओलू येथील 6, सुकेतील 5, गिरवळ येथील 4, पळसपेतील 3, करंजड येथील 3, आधे येथील 2, चावणे येथील 2, डेरुलीतील 2, रिटगर येथील 2, ठोंबरेवाडी खानावले येथील 2, तसेच आजिवली, बोर्ले, चिंचपाडा, वडगर, गव्हाण, गुळसुंदे, जांभिवली, कराडेखुर्द, नेरे, पारगाव, सवणे, शिरडोण, शिवकर, उसरली, वलप आणि विचुंबे येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहे. तर आज विगर येथील 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज महापालिका हद्दीतील 120 तर ग्रामीण भागातील 48 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल 20, नवीन पनवेल 43, कळंबोली 11, कामोठे 6, खारघर 40 तर ग्रामीण भागातील उलवे 8, डोलघर 6, आजिवली 4, सुकापूर 4, अकुळवाडी 3, आदई 2, मोहा 2, करंजाडे 2 तर डेरवली, गव्हाण, गुळसुंदे, कराडेखुर्द, पारगाव, रिटगर, उसरली, वलप, चिखले, देवत, कासव, कोळके, कोपरगव्हाण, नावा, नितळस, ओवळे आणि वावेघर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील 4,445 रुग्ण बरे झाले असून 150 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 1,428 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर ग्रामीण भागातील 1,495 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या ग्रामीण भागात 386 विद्यमान रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.